आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी आहे. नाशिकमध्ये आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस आणि ट्रकचा अपघात झालेला आहे. औरंगाबाद रोडवर धामणगावकडे जात असताना सिग्नलवर बस आणि भरधाव ट्रकची धडक झाली. या धडकेनंतर बस रस्त्यावरच उलटली. या अपघातात 20 ते 22 जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.